तर मित्रांनो, याची जी कपरी असते ना एकदम काचेसारखी असते, म्हणजे जर पायाब्यात घुसली ना तर समजा तुमचा पाय गेला कामातून, त्याच्यामुळे हे खूप जपायला लागतं. मित्रांनो नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं एस महाराजाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आम्ही खाडीतून वळी आणलेत आजीकडे. तुम्हाला ही माहीत असेल खांबल आजी, जिचे तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ पाहिले असतील, कालवाच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच तिचा, नाही पाहिला असेल तर पाहू शकता, याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. खूप चांगली कालवाची भाजी करून दाखवली होती आजीने. तर आज आपल्याला आजी हे वळी असतात, खाडीतले वळी, तर ते आता हे वळी ना भाजून खातात. आता मी तुम्हाला जवळून दाखवतो आहे वळी कसे दिसतात खाडीतले. तर पहा मित्रांनो, हे असे वळी असतात, याला वळी बोलतात ना जी, वळये. तर मित्रांनो, कधी आपल्याला शक्य झालं ना, आता लॉकडाऊनमुळे शक्य नाही हे खाडीतून कसे काढतात ते दाखवणं, पण शक्य होईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवू. तर आता हे आपण उकडून घ्यायचे आहेत, आणि मग उकडल्याच्यानंतर आतमध्ये काय असतात, मस्त माष्ट असतात ना. ओके ओके, तर आता ह्याच्यामध्ये हे कसे फोडतात आणि मग याच्यामधली माष्ट कशी लागतात वगैरे खाऊन तुम्हाला दाखवतो शेवटी व्हिडिओच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला हा देखील व्हिडिओ नक्की आवडेल. तर चला आता हे उकडून घेऊयात घ्यायची. हां, तर मित्रांनो आता हे वळी उकडलेले आहेत पाहू शकता तुम्ही, आणि आवाज माझा तुम्हाला थोडा कमी येईल कारण बाहेर बघा पाऊस खूप पडतो आहे, पावसाचा आवाज आहे. तर ठीक आहे, आता या काकी आपल्याला हे वळी फोडून देणार आहे. तर ही वैशाली काकी आहे, छोटम काकी, तर आता हे आपल्याला फोडून देणार आहे, फोडतात कसे दाखवणार आहे. ओके, तर पहा मित्रांनो, हे असा घ्यायचा वळिया वळीये आणि हे असा फोडायचा. कोहितीची बेकार अशी कोहिती उलटी पकडायची. हा दिसता दिसता भरपूर वाढलाय असा मास्टू असतो मित्रांनो पा याच्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल काय हे शंख शिंपले खातात, पण मित्रांनो असं नाही, आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय करतो आहे, पण काही लोक आवडीने खातात आणि असं म्हटलं जातं ज्यांचे पाय वळतात म्हणजेच की पाय दुखतात तर त्याच्यावर हे गुणकारी असतं असं म्हटलं जातं, आणि ती लोकं हे त्याच्यासाठी खातात. पूर्वीची लोकं तर जास्त प्रमाणात हे खात असत. खपरी ना तर मित्रांनो, याची जी खपरी असते ना एकदम काचेसारखी असते, म्हणजे जर पायाब्यात घुसली ना तर समजा तुमचा पाय गेला कामातून, त्याच्यामुळे हे खूप जपायला लागतं. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे फोडतात वळी, फोडतात म्हणजे असं कालवा बोचतात ना तसंच, पण जरासं असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने. कसा कोयतीचे पाठ, हा कालवा कशी कोयतीचे टोकेन बोचतात, तर आता वळी कसे कोयतीची पाठची बाजूने फोडतात म्हणजे एक प्रकारचं, आणि त्याच्यानंतर मग असे गोल 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 हे आत्माष्टू निघतं. तर आता याला मीठ पण लावू शकतो अजून आपण, अजून नंतर लावू शकतो मीठ. ओके, तर आता थोडंसं अळणी असेल कारण तर मीठ अगोदर लावलं थोडंसं गेलं असेल याचं मीठ लागून. थोडस अळणी आहे कारण मीठ जे टाकलं होतं ना ते गेलं ना कुर्ल्याच्या डेंग्यांमधलं जे असतं ना एक प्रकारचं मास्टू, तशी टेस्ट लागते याला. तर मित्रांनो, हे वळी आहे, खाडीतले वळी आणून हे अशा प्रकारे उकडून खातात. तर मित्रांनो, तेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर आजचा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते खाली कॉमेंट करून कळवा. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा आपलं यूट्यूब चॅनल एस महाराजा. टाटा.